हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी सोनाई पशु आहार म्हणजे दुग्ध उत्पादन दमदार। हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तुम्ही जागा द्या। अजितदादांनी बैठकीत सांगितलं मी जागा देण्यास नकार दिला। मीरा बोरवणकरांचा अजित पवारांवर थेट आरोप। या प्रकरणात पडू नका आर आर पाटलांकडून सांगण्यात आलं, मात्र लिलाव प्रक्रिया योग्य होती तर आधीचे आयुक्तांनी जागा हस्तांतरित का केली नाही, मीरा बोरवणकरांचा सवाल। मीरा बोरवणकरांनी पुरावे द्यावेत, अन्यथा अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार, अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकरांचा इशारा। ईडीच्या भीतीनेच अजित पवार सत्तेत, माजी पोलीस आयुक्त बोरवणकरांच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। आर आर पाटलांकडूनच प्रस्ताव, जमीन लिलावाशी दादांचा संबंध नाही, माजी विभागीय आयुक्त दिलीप बंडांनी आरोप फेटाळले, तर जमीन पोलीस कल्याणासाठी होती हे भासवून मूर्ख बनवू नका, बोरवणकरांचं उत्तर। सरकारला सभेत हिंसाचार घडवून आणायचा होता का? 27 गावातील वीज इंटरनेट सेवा सभेवेळीच बंद, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप। जरांगे सभा घेऊन दबाव निर्माण करत असतील तर आम्हालाही मोठी सभा घ्यावी लागेल, अल्टिमेटम नंतर ओबीसी समाजामध्ये भीती, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। बालेकिल्ल्यात भुजबळांनाच विरोध, आरक्षणावरील वक्तव्याचा निषेध, विकास कामांना भुजबळांचा निधी न घेण्याचा मराठा संघटनेचा ठराव। जातींमध्ये भांडणं लावणारा लांडगा कोण सर्वांना माहीत, गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर विखारी टीका। आमदार गोपीचंद पडळकरांचं इंदापूरमध्ये जंगी स्वागत, क्रेनद्वारे हार घालत पडळकरांवर फुलांची उधळण। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढा, सीबीआयकडे द्या, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्यासाठी आरोप, मात्र आरोपांकडे दुर्लक्ष करून कायदेशीररित्या काम करणार, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। पुण्यात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार सामना रंगण्याची शक्यता, आता पुण्याकडे लक्ष द्यावं लागेल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर सुप्रियाताईंनी पुण्यात लक्ष दिल्यास चुकीचं काय, वळसे पाटलांचा टोला। निराभिमा साखर कारखान्याला 30,56,00,000 युनियन बँकेची नोटीस, हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याचा 16 नोव्हेंबरला ई लिलाव होण्याची शक्यता। मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला, चिपळूणच्या बहादूर शेख नाका उड्डाणपुलाच्या गर्डरला सकाळीच तडे। युएनच्या सदस्यत्वास नकार मिळाल्यास मोदी नवीन संयुक्त राष्ट्र उभं करतील, चंद्रकांत पाटलांचा दावा चर्चेत, तर लोकसभा निवडणुकांआधी नव्या युएनची स्थापना झाल्यास बरं होईल, जयंत पाटलांचा टोला। लोकसभेसाठी जोमाने कामाला लागा, मुख्यमंत्र्यांच्या खासदारांना सूचना, बैठकीत दसऱ्यासह कॅबिनेट विस्तारावरही चर्चेची शक्यता। नाशिक ड्रग्ज कारखाना प्रकरणामध्ये आणखी 2 अटकेत, मात्र ललित पाटील अद्यापही सापडेना, पोलिसांकडून आणखी 6 आरोपींची ओळख पटली, ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचा कोर्टात अर्ज। समृद्धी महामार्गावर अपघाताप्रकरणी आरटीओच्या 2 अधिकाऱ्यांना 1 दिवसाची तर ट्रक चालकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।